इचलकरंजीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने निदर्शने. सर्वच असंघटित कामगारांचे किमान वेतनात वाढ करा. संरक्षित कायदा व कल्याण मंडळ स्थापन करा. रद्द केलेले कामगार कायदे कायम ठेवा. या मागणीसाठी देशव्यापी संपात इचलकरंजी येथील कामगार संघटना संयुक्त कृती समिती सामील होऊन कॉम्रेड मलाबादे चौकात निदर्शने केली. यंत्रमाग कामगारांची मजुरी वाढ व यंत्रमाग उद्योगातील कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे या मागणीसाठी सुद्धा इचलकरंजीत आंदोलन सुरू आहे, पण याकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. या यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढीसह स्वतंत्र कामगार कल्याण मंडळ स्थापन करा. आशा वर्कर्स यांना शासकीय सेवेत रुजू करून घ्या. वाढलेले गॅस व पेट्रोल डिझेलचे दर मागे घ्या आदी मागण्यांच्या घोषणा देऊन प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉम्रेड दत्ता माने, कॉम्रेड आनंदा गुरव, राजेंद्र निकम, रियाज जमादार, सुनील बारवाडे, शिवाजी भोसले, प्रदीप शाहू, रंगराव बोंद्रे, संजय टेके, सुभाष कांबळे, सदाशिव यादव, बंडा सातपुते यांच्यासह कामगार महिला, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर्स व इतर जनसंघटनेचे कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.